हाय मैत्रिणींनो, नमस्कार. मी प्रिया. माझ्या युट्यूब चॅनल सौंदर्याच्या खजानामध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहे. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शॉर्टपर्यंत नक्की बघत राहा, कारण आज मी तुमच्यासाठी कन्सिलर आहे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर कशासाठी आणि कशा प्रकारे यूज केले पाहिजे हे मी तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला जी ग्रे कलरची घंटी आहे तिला प्रेस नक्की करा. म्हणजेच आणि काय होईल, माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुम्हाला माझ्या येणारे नवीन व्हिडिओ हे पाहायला मिळतील. चला तर मग आता आपण व्हिडिओ स्टार्ट करूयात. मैत्रिणींनो, हे आहे ते लिक्विड कन्सिलर. तुम्ही पाहू शकता हे मॅक कंपनीचे कन्सिलर आहे. मैत्रिणींनो, कन्सिलर हे दोन प्रकारे अवेलेबल असते, ते एक लिक्विड फॉर्ममध्ये आणि एक स्टिक फॉर्ममध्ये. तुम्ही पाहू शकता हे मॅकचे कन्सिलर आहे आणि हे लिक्विड फॉर्ममध्ये आहे. आणि याचा इथे मी शेड घेतलेला आहे तो म्हणजेच गोल्डन मीडियम. तुम्ही इथे पाहू शकता, इथे यांनी मेन्शनसुद्धा केलेले आहे. आणि हे कन्सिलर तुम्हाला 5 ml बॉटलमध्ये मिळून जाईल. मैत्रिणींनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कन्सिलर आपण आपल्या चेहऱ्यावर का यूज करायचे असते ते. जर तुमच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील आणि चेहरा डार्क स्पॉट असतील आणि तसंच पिंपल्स असतील आणि पिंपल्सचे डाग असतील तर या कन्सिलरचा वापर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर करायचा आहे. आणि जेव्हा केव्हाही जर तुम्हाला हे कन्सिलर परचेस करायचे असेल तर तुम्ही फाउंडेशनच्या 1 टोन कमी असलेलं कन्सिलरच निवडायचे आहे. आता हे लिक्विड कन्सिलर मी माझ्या चेहऱ्याला लावून दाखवणार आहे. आता मी याला ओपन करत आहे, तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारे लिक्विड फॉर्ममध्ये येते. मैत्रिणींनो, कन्सिलर लावण्याआधी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर फाउंडेशन लावून घ्यायचे आहे. मी माझ्या चेहऱ्यावर फाउंडेशन लावून घेतलेलं आहे. आता मी कन्सिलर लावून दाखवणार आहे, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही डोळ्याखाली जर तुम्हाला काळी वर्तुळे असतील, जिथे जिथे तुमच्या चेहऱ्यावर डार्क स्पॉट असतील तिथे तिथे तुम्हाला हे कन्सिलर लावायचे आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला कोणी शेपमध्ये डोळ्याखाली हे कन्सिलर लावायचे आहे. जिथे जिथे तुम्हाला डार्क स्पॉट असतील तिथे तिथे तुम्हाला हे कन्सिलर अशा प्रकारे लावून घ्यायचे आहे. आता कन्सिलर मी माझ्या चेहऱ्यावर लावलेले आहे. आता या कन्सिलरला कशा प्रकारे स्प्रेड करायचे आहे ह्या ते आपण पाहूयात. तुम्ही पाहू शकता इथे मी एक ब्युटी ब्लेंडर घेतलेला आहे. याला तुम्हाला वेट करून घ्यायचं आहे, म्हणजेच पाण्यामध्ये बुडून तुम्हाला हा पिळून घ्यायचा आहे. आणि या ओल्या ब्युटी ब्लेंडरने तुम्हाला हे कन्सिलर सेट करून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता आता मी हे अशा प्रकारे डॅब डॅब करून लावून घेणार आहे, स्प्रेड करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय हलक्या हाताने तुम्हाला हे डॅब डॅब करून स्प्रेड करून घ्यायचे आहे. मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता अतिशय स्मूथली हे कन्सिलर मी माझ्या चेहऱ्यावर स्प्रेड केलेले आहे. तुम्ही पाहू शकता. तर मग मैत्रिणींनो, आता तुम्हाला समजलेच असेल की हे कन्सिलर आपण आपल्या चेहऱ्यावर कशा प्रकारे आणि का वापरायचे असते ते. आता तुम्ही हे कन्सिलर तुम्ही योग्य पद्धतीने नक्कीच यूज कराल. मैत्रिणींनो, जर तुमच्या चेहऱ्यावर अतिप्रमाणात डार्क स्पॉट्स आणि पिंपल्सचे डाग हे असतील तरच तुम्ही या कन्सिलरचा वापर हा नक्की करायला हवा. जर तुम्हाला हे कन्सिलर परचेस करायचे असेल तर याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे कन्सिलर नक्की परचेस करू शकता. तुम्हाला हे कन्सिलर अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर देखील मिळून जाईल. चला तर मग, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ हा नक्कीच आवडला असेल हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा. चला तर मग, मी माझ्या येणाऱ्या नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी असे सौंदर्यदक नवनवीन उपाय घेऊनच येणार आहे. चला तर मग, माझ्या या व्हिडिओला एक लाईक करा, माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला जी ग्रे कलरची घंटी आहे तिलाही प्रेस नक्की करा. म्हणजेच आणि काय होईल, माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओ हे पाहायला मिळतील. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर नक्की करा. धन्यवाद.